शिंदे गटातले नेते रामदास कदम आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या आजच्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं आपण अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामदास भाई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आजचा दसरा मेळावा हा खरंच खूप महत्त्वाचा आहे, एका अर्थानं वेगळा देखील आहे, कारण शिवसेनेचे 2 दसरा मेळावे होणं याआधी कधी घडलेलं नाही. पहिल्यांदा यावर्षी हे होताना दिसतंय. सुरुवातीला आपल्याकडनं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नाही, याबाबत मला नाईलाजाला बोलायला लागतंय की महाराष्ट्रामध्ये गेल्या 56 वर्षापासून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही प्रथा चालू केली होती दसरा मेळाव्याची. एक मैदान, एक नेता, एक झेंडा, एक विचार असं संबोधलं जायचं. आज रामदास कदम यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. शिंदे गटातले नेते रामदास कदम हे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले होते. आजच्या दसरा मेळाव्यासाठीची अतिशय जय्यत तयारी शिंदे समर्थकांकडून करण्यात आलेली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधनं असंख्य शिंदे गट समर्थक जे शिवसैनिक आहेत ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत. अनेक ST गाड्या, खाजगी गाड्या या आजच्या BKC मध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी बुक करण्यात आलेल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमधनं शिंदेगट समर्थक जे शिवसैनिक आहेत ते हळूहळू मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. पुन्हा एकदा रामदास कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कदमसाहेब, मगाशी मी तुम्हाला प्रश्न हा विचारला होता की 2 दसरा मेळावे होत आहेत आणि राज्यातल्या जनतेला खरं तर शिवाजी पार्कमधला जो दसरा मेळावा, जो इतके वर्ष, इतके दशकं पाहण्याची सवय, आज कुठेतरी या परंपरेला खंड पडणारे की काय असं म्हणता येणार नाही, कारण एकीकडे शिवाजी पार्कमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे, BKC मध्ये सुद्धा शिंदे समर्थकांचा, शिंदेंचा दसरा मेळावा पार पडणार आहे. होय, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच 1966 सालापासूनच या शिवसेनेवरती पुन्हा एकदा काही तांत्रिक अडचणींमुळे रामदास कदम यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आहे. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करूया. पण BKC मध्ये वांद्रे कुर्ला संकुलामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा होतोय, तर छत्रपती शिवाजी महाराज मैदानात म्हणजे शिवाजी पार्कमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक दसरा मेळावा होतोय. या दोन्ही दसरा मेळाव्यांमुळे मुंबई पोलिसांवर सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे, कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे आणि यासाठी मुंबई पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे स्वतः दोन्ही मैदानांवर उपस्थित राहून पाहणी करता आहेत. कुठेही कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये या संदर्भातली काळजी मुंबई पोलिसांकडनं घेतली जाते. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. मुंबई पोलीस दलाचे सहयुक्त आता आपल्यासोबत कायदा सुव्यवस्थेचे विश्वास नागरे पाटील सर. सर, तुमचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवसादिवशी आज तुमच्यासमोर खूप मोठा चॅलेंज आहे, दसऱ्याच्या देखील शुभेच्छा. 2 दसरा मेळावे आणि सुरक्षा व्यवस्था. धन्यवाद. आपण याची खूप सविस्तर तयारी केलेली आहे उदय. कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम कुठेही होणार नाही आहे. लीडर्स, व्हॉलंटियर्स यांच्याशी चांगलं आपलं समन्वय आहे. येणारी वाहनं आहेत, त्यात बसेस असतील, 4-व्हीलर छोट्या असतील, त्यांना कुठं पार्क करायचं त्याचं विस्तृत नियोजन केलेलं आहे. आपला बंदोबस्त आहे तो डिव्हिजन, सेक्टर्स आणि टीमच्या स्वरूपात पूर्ण मैदानात, शहरामध्ये जंक्शन्सवरती, सगळ्या आर्टरीजवरती ट्रॅफिक बरोबर कोऑर्डिनेट करून लावलेला आहे. प्लेन क्लोजची डिप्लॉयमेंट पण मोठ्या संख्येनं आहे, त्यामुळे कुठलाही मिसक्रियंट, कुठलीही घटना करणार नाही या दृष्टीनं जी काही खबरदारी घ्यायची असते ती आम्ही गेले 8 दिवस घेत आहोत. प्रॉपर नियोजन असल्यामुळं, चांगला समन्वय असल्यामुळं आणि एक चांगलं वातावरण असल्यामुळं आणि दसऱ्याचा शुभ दिन असल्यामुळं सगळं शांततेत पार पडेल. वाहतूक कोंडीचं एक समस्या जे ती भेडसावू शकते, कारण मध्य मुंबईमध्ये
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बसेस येतील वाहतुकीसाठी खूप मोठ्या संख्येनं. जे पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी आहेत, पूर्वी ट्रॅफिक ब्रँचला होते, असे 250 कर्मचारी पण ऍडिशनल आम्ही दिलेले आहेत. आणि ट्रॅफिकचे जॉईंट सीपी त्याचं स्वतः नियोजन करतात आणि त्याचंही नियंत्रण व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर येण्याची देखील शक्यता आहे, तणाव आहे असं काही होणार नाही आहे. चांगला समन्वय आहे आणि आपण त्यांची वाहनं आहेत ती व्यवस्थित सेग्रिगेट केली. शेवटचा प्रश्न, गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक जे आहेत ते आपली प्लेन क्लोजची डिप्लॉयमेंट खूप मोठ्या संख्येनं आहे आणि आपली चौकस नगर कडी नजर मुंबई पोलिसांची नेहमी असते. न्यूज एटीन लोकशी बोलल्याबद्दल विडियोजनल सचिन कुंबळे, उदय जाधव, न्यूज एटीन लोकमत, मुंबई. शिवतीर्थावर पोलिसांचा